इयत्ता 10वी गणित 2 प्रकरण 5 निर्देशक भूमिती त्यादा आपण सराव संच 5.2 बघू. पहिला प्रश्न, जर P बिंदू हा A ऋण 1 7 आणि B 4 ऋण 3 यांना जोडणाऱ्या रेषाखंडाचे 2 3 या गुणोत्तरात विभाजन करत असेल तर P बिंदूचे निर्देशक काढा. M as A, 2 as T. X1, Runa A. X2, 4. Y1, 7. Y2, Runa T. Reshakandacha, Vibhajanacha Sutranusa. रेषाखंडाच्या विभाजनाच्या सूत्रानुसार x बरोबर m x 2 अधिक n x 1 छेद M अधिक यान. M ची किंमत 2, X2 4, N 3 गुणिला X1 ऋण 1 छेद 2 अधिक 3 बेचोक 8 3 अधिक 3 धन ऋण ऋण 3 छेद 2 अधिक 3 5 परत जाणार ऋण ऋण आठातून 3 गेले 5 5 एक 5 1 ची किंमत आली या ठिकाणी 1. त्यानंतर y बरोबर my2 अधिक ny1 छेद m अधिक n. मग m ची किंमत या ठिकाणी 2 आहे. y2 आपला या ठिकाणी आलेला आहे ऋण 3. अधिक n 3 गुणिला y1 7 छेद 2 अधिक 3 व्यतिरिक्त 6 धन ऋण ऋण 6 17 21 छेद 2 अधिक 3 5 ऋण धन ऋण 21 मधून 6 गेले 15 5 एक 5 5 3 15. मग पी चे निर्देशक या ठिकाणी आले 1 आणि 3. त्यानंतर आपण या ठिकाणी दुसरा प्रश्न या ठिकाणी आपण बघू. पुढील प्रत्येक उदाहरणात रेट PQ चे 2 AB या गुणोत्तरात विभाजन करणाऱ्या A या बिंदूचे निर्देशक काढा. ऋण 3 7 1 ऋण 4 आणि गुणोत्तर एस बी 2 1. एक्स वन X2
x2 1 7 y1 7 y2 4. मग आता आपण या ठिकाणी रेषाखंडाच्या विभाजनाच्या सूत्रानुसार घेऊ. x बरोबर a x2 अधिक b x1 छेद a अधिक b a ची किंमत 2 x2 1 अधिक b 1 गुणिला x1 ऋण 3 छेद 2 अधिक 1 बेक b 3 × 1 = 3 × 2 = 3 पर धन ऋण 3 × 2 = 1 मोठ्या संख्येचं चिन्ह ऋण 1 छेद 3. दुसरं घेऊ आपण y ची किंमत काढू a y2 अधिक b y1 छेद a अधिक b 2 × 4 अधिक 1 × 7 छेद 2 × 1 8 8 7 × 1 7 2 × 1 3 × 1 √1 3. मग या ठिकाणी a या बिंदूचे निर्देशक आले 1 / 3 x पण आणि y पण 1 / 3.